नमस्कार, माय मालवणीवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण कोकणी माणसाच्या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोलणार आहोत. कोकणात साजरा होणारा गणेशोत्सव हा कोकणी माणसाचा जीवकी प्राण. कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही वास्तव्यात असला तरी गणपतीला जाण्यासाठी वेळ नक्की काढतो. मात्र मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी दरवर्षी एका मोठ्या दिव्यातून जावं लागतं. ते दिव्य म्हणजे कोकण रेल्वेचं रिझर्वेशन. सर्वसामान्य चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या काळातलं कोकण रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणं जवळपास दुरापास्त झालेलं आहे. खूप कटपटी करून असं कन्फर्म तिकीट मिळवणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोजकीच आहे. मात्र या रिझर्वेशनला पडलेल्या दलालांच्या विळख्यामुळे सर्वसामान्यांना तसं कन्फर्म तिकीट मिळतच नाही. नियमित आणि जादा अशा सगळ्याच गाड्यांचं कोकण रेल्वेचं रिझर्वेशन जवळपास रिग्रेट झालेलं आहे. यातले अनेक चाकरमानी हे वेटिंगच्या तिकिटावर कुठेतरी बसून उभे राहून कोकणाची वाट गणेशोत्सवात धरतात. मात्र वेटिंगचं तिकीट घेऊन गावची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांसमोर यंदा एक वेगळीच समस्या असणार आहे. ती समस्या म्हणजे वेटिंगचं तिकीट घेऊन डब्यातून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने घातलेली बंदी. खरं तर रेल्वेतील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. पण आधीच कन्फर्म तिकीट मिळण्याची बोंबाबोंब असलेल्या कोकण रेल्वे मार्गावर सणासुदीच्या दिवसात अशी बंदी घालणं कितपत योग्य ठरेल हाही एक प्रश्नच आहे. त्याचं कारण म्हणजे कुठल्याच गाडीचं कन्फर्म तिकीट न मिळणाऱ्या चाकरमान्यांसाठी वेटिंगच्या तिकिटावर प्रवास करणं हा शेवटचा पर्याय असतो. काही जण आपल्या ओळखीपाळखीतल्या कोणाकडे कन्फर्म तिकीट असेल तर त्याच्यासोबत वेटिंगचं तिकीट काढून प्रवास करतात आणि गाव गाठतात. आता गणेशोत्सवाच्या काळात होणारी वारेमाप गर्दी पाहता रेल्वे प्रशासन हा निर्णय तात्पुरता स्थगित करणार की त्याची कडक अंमलबजावणी करणार असा प्रश्न सर्वसामान्य चाकरमान्यांना पडलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात अशा चाकरमान्यांना वेटिंगच्या तिकिटावर कोकण रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काही प्रवासी संघटनांनी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कुठलंही उत्तर आलेलं नाही, तसेच कुठला निर्णयही जाहीर झालेला नाही. मात्र रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवाच्या काळात या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करायचं ठरवल्यास त्याच्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने या निर्णयाबाबत योग्य तो तोडगा काढून कोकणी माणसांना गणेशोत्सवापुरती तरी वेटिंगच्या तिकिटावर प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे. आता या नियमाबाबत तुम्हाला काय वाटतं? तसेच कोकण रेल्वेमध्ये वेटिंगच्या तिकिटावर ठराविक मर्यादेपर्यंत प्रवासाची परवानगी मिळाली पाहिजे की नाही याबाबतचं तुमचं मत आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल, तसेच याच्यातली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.